पद्धतीत लोकशाही ही सर्वात कमी दोष असलेली पद्धत आहे, त्यामुळे ती भारताने स्वीकारली आहे. निवडणुका हा लोकशाहीतील सण मानला जातो, मात्र अलीकडे काही धनिक मंडळींनी त्याला घोडेबाजार बनवला आहे. संसदेपासून ग्रामपंचायत पर्यंतचे सदस्य पैशाने विकत घेतले जात आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या, त्यानंतर सरपंच पदासाठी असलेले आरक्षण जाहीर झाले. हे आरक्षण काहींच्या पथ्यावर पडले तर काहींना त्यामुळे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाप्रमाणे सरपंच पदाची निवड लवकरच होणार असल्याने अनेकांचे लक्ष आता सरपंच निवडीकडे लागले आहे. कोण होणार सरपंच या चर्चेला गावागावात उधाण आले आहे. सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, तरी सुद्धा ज्यांना बहुमत मिळाले आहे ते धोका नको म्हणून नवनिर्वाचित सदस्य सहलीला रवाना झाली आहे. काहींनी बहुमत नसताना सदस्यांना फोडून लक्ष्मी दर्शन देव दर्शनालाही नेले आहे. काही गावातील सदस्य सहलीवर जाण्याच्या तयारीत आहेत. तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी तालुक्यातील आमदार निलेश लंके यांच्या हंगे गावासह रांधे, शिरापूर, कारेगाव, पिंपरी पठार, जाधववाडी, भोरे, गांगर्डा, पळसपूर, धोत्रे खुर्द अशा तालुक्यातील 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर जातेगाव, पाबळ, पठारवाडी, वडगाव दर्या या गावामध्ये 1 किंवा 2 जागांवरच निवडणुका झाल्या. आता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे सरपंच कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काठावर बहुमत मिळालेल्या अनेक ग्रामपंचायती आहेत. एका जागेवरून बहुमत हुकलेल्या अनेक ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे एखादा दुसरा सदस्य फोडून आपल्या गटातील सदस्याला कसे सरपंच करता येईल याची व्यूहरचना सध्या तालुक्यात रात्रंदिवस सुरू आहे. अनेक गावात सध्या नेते मंडळी व नवनिर्वाचित सदस्यांच्या जंगी पार्ट्या सुरू आहेत, तर काही गावातील नेते मंडळींनी धोका नको म्हणून आपले सदस्य आताच देवदर्शनाला पाठवले आहेत. सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर काही गावातील सदस्य सहलीवर जाण्याच्या तयारीत आहेत, तसे नियोजनही करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.